बोलती पुस्तके, ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक द. स. काकडे लिखित कादंबरी बिबळ्या, प्रकरण 15. सुगी मध्यानरात्रीला जागी झाली. खोपटाच्या आसपास लांडग्यांची आणि तरसांची हिसका हिसक चालली होती. त्याने रघ्याच्या प्रेताची ओढाताण चालवली होती हे त्यांच्यातल्या कलागतीवरून दिसत होतं. आता रात्रभर रघ्याचं हात पाय डोकं त्याची छाती कुठंपर्यंत गावेल याचा शोध 2-4 दिवसानं समजणार होता. रघ्याच्या प्रेताची ओढाताण ऐकू येईन अशी झाली तेव्हा ती पुन्हा शांतपणे झोपली. रघ्याचं प्रेत कुठं गेलं त्याचा पत्ता कोणालाच लागणार नव्हता. आता तिच्या डोळ्यांपुढं मानक्या होता. तो लखमामामा बनून आला होता. तिच्याशी त्याला लगट करून हेतू साध्य करायचा होता. आपला नवरा दुबळा म्हणून तो आपला फायदा घ्यायला आला होता. पण आपण आपला दुबळा नवरा चांगला बिबळ्या करून दाखवला. आता तो मानक्याला पण आमनेसामने आव्हान देऊ शकतो. फरशी भालाफेक करून त्याचा मुर्दा पाडू शकतो. सोन्यानं सांगितल्याप्रमाणे तो बंदुकीचा सराव करील तर तो त्यातही यश मिळवेल. त्याच्यात आता नेमबाजीचं वेड भरलंय. त्या वेडामुळं तो त्या मानक्याला पासलं पडल्याशिवाय राहणार नाही. सकाळी पितळीतून गुळाचा घट्ट चहा पिताना धर्मानं सुगीकडं रोखून पाहिलं. तिला त्याचं बघणं अजब वाटलं. तो असा का बघतोय हे त्याला विचारावं का? पण नाही विचारलं. बोलेल तो, आपसूक बोलेल म्हणून ती गप्प बसली. तू माझ्याकडून एक गोष्ट लपवून ठेवली. कोणती गोष्ट? काल माझ्या चुलता मानक्या हिता आला होता. तू त्यांच्याविषयी गोऱ्या पोलीस अंमलदाराला सांगितलीस त्यामुळे त्याला पकडलं. तुम्ही तरी रात्री कुठं मला सांगितलं? ते पण खरं होतं. त्याला जुन्नरला पोलीस ठाण्यात नेल्यावर तिथं त्याला पाटलानंच सुगीनं मानक्याविरुद्ध केलेल्या तक्रारीविरुद्ध सांगितलं होतं. त्याच्या आईचा मानक्यानं छळ केला. त्याच्या बापाचा त्यानंच खून केला. सारा तपशील सुगीनं गोऱ्या पोलीस अंमलदाराला आणि पाटलाला सांगितलेला त्याला ऐकायला मिळाला. धर्मा, सुगीनं जे सांगितलंय ते खरं आहे? पाटलानं त्याला विचारलं. खरं आहे पाटील. मग आजपर्यंत का गप बसलास? या फिरंगी सरकारनं तुला न्याय दिला नसता का? पाटील, आता सुगीनं सांगितलं की आता त्याचा काय बी उपयोग नाही का? फिरंगी सरकारला तू पुरावा देशील तसा. पुरावा? हो, पुरावा. त्या बोलण्यानं धर्मा गप्प बसला. त्यो काय पुरावा देणार होता? तुमची आई जित्ती आहे हे माहीत आहे का? काय माही आहे? कुठं भेटली तुला? मला इथं भेटून गेली की? ते आत्ता सांगतेस? आता सांगायलाच पाहिजे. म्हणजे आता काय विशेष? तुम्ही त्या मानक्याचा मुर्दा पाडू शकता. तो ढाण्या वाघ असला तरी तुम्ही बिबळ्या वाघ आहे काय? माही आई दुखात आहे की सुखात? काय सांगितलं का तिनं? ती तर जुन्नरच्या पाटलाच्या वाड्यात पाटलीनबाईंच्या सेवेत आहे. म्हणजे तिची चिंता नाही? मानक्या तिथंपर्यंत पोचणार नाही म्हणून पाटलीनबाईंच्या सेवेत गेली तुमची आई. सुगे, आता मला आईची चिंता नाही. तिचा मनातनं घोर लागायचा. वाटायचं तिला त्यापाजी मानक्यानं कुठल्या तरी डोंगराच्या गुहेत तिला आपली रखेली म्हणून ठेवली असेल तर तू चांगली बातमी दिलीस. माझी आई तर एकदम चांगल्या जागी आहे. ती आपल्यात राहायला यायला पाहिजे. येईल की? कधी? तिच्या बिबळ्यानं त्या पापी आणि खुन्या माणसाला चांगला तोडला तर, त्याचा मुर्दा पाडला तर? आई असं म्हणाली, तुम्ही आईच्या पोटात असताना तिनं बिबळ्याचं मांस खाल्लं, त्याचं काळीज खाल्लं,
एवढंच काय, पण वाढत्या पोटावर बिबळ्याचं कातडं बी बांधलं होतं, पर झालं काय? म्हणाली, पोटी भेदरट पोरगा जन्माला आला आहे, अशा पुराजवळ राहून उपयोग काय? तुम्हाला चुलत्याकडं सोडलं व ती पळाली? आपल्या दिराची रखेली म्हणून राहायची तिची तयारी नव्हती? आपण बिबळ्या म्हणून जन्माला यावं, धाडशी पुरुष म्हणून जन्माला यावं, यासाठी आईनं जे केलं ते ऐकून त्याची त्यालाच लाज वाटली. आपण बिबळ्या झालो की नाही हे ती पाहून गेली. तिला सुगीनं आपल्याविषयी सांगितलं ते ऐकून सुखावला तो. आपणाला आता तिला सार सुख दिलं पाहिजे. या तिच्या पोटच्या बिबळ्यावरनं तिनं प्रेम भरणं हात फिरवला पाहिजे. माझी आय भेटून गेली असती तर त्या मानक्याचा मुद्दा पाडल्याशिवाय ती आपल्यात राहायला येणार नाही, सुगी बोलली. ते ऐकलं आणि धर्माच्या आतड्याला पीळ पडला. आपला बाप त्या मानक्यानं मारला, आपल्या आईचा त्यानं त्याच्या वासनेसाठी छळ मांडला, ती पळाली बिचारी. आपल्याला सुगी मिळाली नसती तर आपल्या धाडस निर्माण झालं नसतं. आपण मुर्दाडासारखं जगत राहिलो असतो, आपली आई मग आपल्याला कधीही भेटली नसती. त्या मानक्यानं सुगीच्या जागी दुसरी कोण भाबडी गरीब पोरगी असती तर तिला कधीच आपल्या मिठीत घेतली असती, आपल्या वासनेची शिकार केली असती. ती दोघं बोलत असतानाच त्यांची कालवड असलेली गाय दावणीला धडपडली, बाकीची बैलं गुरं जागच्या जागी धडपडली. दोघांनी खोपटाच्या दरवाजातून बाहेर पाहिलं. बैलानं तर दावत तोडलं होतं आणि तो बाजूला पळाला होता. काय झालं म्हणून धर्मा उठलाच तर भला मोठा नागसर्प गुरांच्या दावणीत शिरला होता. तो आतल्या एखाद्या तरी मुख्या जीवाला दंश केल्याशिवाय राहणार नव्हता. सुगीच्या डोळ्यांपुढं आपल्या पूर्वीच्या खोपटापुढील ते सपाट केलं वारूळ आठवलं. त्यातले ते दोन जीव, मोठा नाग आणि नागिन, त्यातला तर एखादा हा जीव आला नसेल. सुगी, दांडार नाग आहे, असली नाग आहे, त्याच्या फणीवर धाचा आकडा आहे. सुगीनं आपल्या हाती फरशी आणि भाला घेतला. जमला तर नागाच्या मधल्या भागी भाला खोचायचा, नाहीतर सरळ फरशीनं तोडायचाच. मग जातो कुठं? सापाचं रक्त गळायला लागलं तर त्याला मुंगी लागणार. मुंगी लागल्यावर तो जगतो कशाला? गायी गुरातून तो नाग कुणाला दंश करतो हे धर्मानं पाहिलं. गायी पुढं फडा आपटून तो झेपावला. गायीच्या तोंडावर नाग फडा आपटणार तर सुगीनं चपळाईनं त्याला भाल्याच्या टोकानं त्याला दावणीभर उचलून कोल्ला. सापाचं ते असं धूळ उंचावून खाली आपटलं गेलं. धुळीत त्याचं तोंड भरलं गेलं. त्याच्या तोंडातली जीभ सळसळली. त्याची नजर सुगीवर गेली. तिनं आपल्याला उचलून फेकलं. त्याचा रुबाब तिनं पार खाली केला. तो अपमान नागराज सहन करणं शक्यच नव्हतं. सुगीकडं तो लाटागत उसळ्या घेऊन परतला. त्यानं फडा माती आपटला, धूळ उडवली. तो बहुतेक सुगीला दंश करणार. त्याच्या फडेमागनं धर्मानं हात घातला आणि मागणं त्याच्या नरड्याजवळ फडेला आवळली. तसा नागराज सावध झाला. आपल्या जीवाचा धोका त्यानं ओळखला. चांगला 5-10 हात इतका लांब असणारा तो नागराज त्यानं सरसर धर्माच्या हाताला विळखा मारला. नागराजाचं हुकमी हत्यार म्हणजे त्याचा विळखा. ह्या विळख्यानं तो रक्तवाहिनी रक्ताच्या शिरात साऱ्या बंद करतो. रक्तप्रवाहात थांबला की विळख्याच्या जागी बधीरपणा येतो. त्यातली ताकदच नाहीशी होते. त्यामुळे नागराजाला जिथं पकडलं असेल तेथील हाताची मूठ आपोआप सैल होते. मग नागराज सरळ दंशच करतो आणि दंश झालेला माणूस तसाच खाली कोसळतो. सुगीला धर्माची भीती वाटली. त्यानं ज्या हातानं फडा पकडला होता त्याच हाताला नागानं मनारापासून तो चांगला दंडापर्यंत विळखा घातला होता. त्याच्या हाताच्या पुढील नागसर्पांच्या विळख्या जागी बोटं रुतली होती. नागराजाला त्याने चांगलंच दाबलं गेलं, त्यामुळे त्यानं तोंड वासलं होतं. त्याचं ते पुढचे वरच्या बाजूनं दोन बाकदार दात दर्शन देत होते. सुगी क्षणभर थबकली. पण धर्मा बेफाम होता. त्याच्या अंगात हुरूप आला होता. त्यानं भाला मागितला. सुगीनं त्याला काठी काढून चपळाईनं भाला दिला. त्यानं भाल्याची मागची लोखंडी गाठ पकडली. भाल्याचं टोक चांगलं टोकदार केलं. नागाच्या तोंडातच धर्मानं भाल्याचं टोक खस दिशी खुपसलं. ते तसंच दाबून धरलं.
भाल्याच्या बाकदार आणि टोकदार लोखंडानं नागराजाचे दात मोडेपर्यंत धर्मानं ताकद लावली. त्यात सुगीनं नागराजाच्या शेपटीकडून वीतभर भाग पकडला व तो विळखा सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात ताकद होती. सुगे, तू शेपटाकडचा भाग हातात जेवढा येईल तेवढा फरशीनं कापून काढ. सुगीनं फरशीच्या धारेवर मासे कापावेत तसा नागराजाच्या शेपटीकडचा तो वीतभर भाग सहजपणे कापून काढला. भळाभळा रक्त सांडलं, मग तो पुन्हा तो विळखा जोर देऊन उलगडू लागली आणि जेवढा नागराजाच्या शरीराचा भाग हाती येईल तेवढा भाग कापू लागली. कापलेलं तुकडं खाली टाकू लागली. तोंडाकडनं रक्त आणि शेपटाच्या कापून टाकल्या भागाकडनं रक्त सांडू लागलं. धर्माचा आणि सुगीचा हात नागसर्पाच्या रक्तानं भिजला. सुगीनं नाग फरशीनं पार त्याच्या तोंडापर्यंत कापून काढला तेव्हा त्याचा सारा विळखाच संपला. धर्मानं शेवटपर्यंत त्या मोठ्या नागसर्पाचं तोंड सोडलं नव्हतं. मग ते तोंड त्यानं तसंच खाली फेकलं. त्याच्यात थोडीशी धुगधुग होती पण त्याला काही अर्थ नव्हता. बिबळ्या, तुम्ही आज कमाल केलीत. एवढ्या नागराजाचा निकाल लावता, तुमचं काळीज आता माणसाचं राहिलं नाही. सुगे, तुझे काळीज तरी कुठं आहे माणसाचं? अगं, आपल्या त्या जुन्या खोपटात दोन भयंकर विषारी नागनागिन होते. त्याच्या वाटेला मी कधी जात नव्हतो. ते समोर आले तर मी वाट बदलत होतो, पर तू तर टिकावानं त्यांचं वारुळच उपसून काढलं होतं. वय माही चूक समजल्यावर मी त्यांना हातबी जोडले होतं. मला वारुळाची माती घ्यायचं काय बी कारण नव्हतं, पण माझं डोकं जाग्यावर नव्हतं. दोघांनी त्या नागराजाचे तुकडे गोळा केले. सुगीनं तांबडा पैसा त्या नागराजाच्या तोंडात घातला आणि त्याला जरा लांब जाळला. घारी गिदाडाच्या तोंडी किंवा किडा मुंग्याने त्या नागराजाला तोंड लावू नये असं तिला झालं. मग रोजच त्यांचं काम बदललं होतं. दोघं मिळून काम करायला लागले होते. बक्यासुराने दिलेली जमीन त्यांनी कसायला घेतली, त्याची साफसफाई केली, गवत काढलं, मधोमध्ये असली झुरपुडं तोडली होती. जुन्नरच्या बाजारात जाऊन दोघांनी लोहाराकडून टिकाव, घमेलं, खोरं, कुप्पळ, पहारी सारं लोखंडी सामान आणलं. लाकडी नांगरासाठी लोखंडी फाळ आणला. त्यात दोन गाया व्याल्या, एकीला गोऱ्या झाला, एकीला कालवड. दुधाची सोय झाली. सुगीला आनंद झाला. गुळाचा काळा घट्ट चहा पिण्याऐवजी मस्त दूध टाकून तो पांढरा चहा प्यायला शिकू लागली. धर्माला मात्र तिनं चहा नाकारला. त्यानं सकाळचं तांब्यावर दूध प्यावं म्हणून ती त्याच्यापुढं ते दूध धरू लागली. कोंबड्यांची दोन कच्ची अंडी प्यायला ठेवू लागली. त्याला चांगलं बलदंड करू लागली. मानक्याला गोऱ्या पोलीस अंमलदारानं पोलीस ठाण्यात बंद केलं नाही किंवा त्याच्यावर कोणताच आरोप घातला नाही. तो मोकळा सोडला होता कारण तो त्यांच्या फायद्याचा होता. तो सोन्याच्या टोळीची माहिती पुरवणारा होता. त्यात सोन्याची टोळी कोणकोणत्या क्रांतिकारकांच्या संबंधित आहे ही नवीन माहिती तो पोलिसांना पुरवणार होता. त्यामुळं तो पुन्हा सोन्या ठाकराच्या टोळीला मिळाला होता. आपण गोऱ्या पोलीस अंमलदाराला मिळालेलो आहोत, फिरंगी लष्करी अंमलदाराला मिळालेलो आहोत हे तो काही तसं दाखवत नव्हता. पण सुखीमुळं, धर्मामुळं ही बातमी सोन्याला लागली होती. त्याला त्यांचा बंदोबस्त करणं जरुरीचं होतं. त्यासाठी चांगला पुरावा हवा होता. माणक्या, तू पुन्हा टोळीत आलास, सोन्या त्याला बोलला. मी कुठं टोळी सोडली होती? तू का पोलीस ठाण्यात गेला होतास? काही कारण? मायावर आरोप केला त्या सुगीनं. म्हण मी तिच्या सासूला तिला जवळ करण्याचा प्रयत्न केला. तुम्हीच सांगा, हिच्या सासूचं वय काय, सुगीचं वय काय, अशा दोन वयाच्या बायकांशी मी कसा खेळेल? त्यात सुगीची सासू माह्यापेक्षा वयानं 5 वर्षानं मोठी. माहिती सक्की भाऊज आहे, तिच्याशी मी कसा खेळेन? सांग तूच. त्याची मखलाशी पटणारी होती पण तो एवढा सरळ नव्हता. सोन्या, माणक्या बोलला, महा पोरगा बेपत्ता आहे. बायको येऊन भेटली मला, तिनं सांगितलं. तो काय लहान आहे काय आता? तो धर्माच्या वयाचा आहे, तो कुठं बेपत्ता होईल?
त्याचा मुर्दा तर पाडला नाही धर्मानं आणि त्या सुगीनं, ते कशाला त्याचा मुर्दा पाडतील? सोन्या बोलला. सोन्याची टोळी पुन्हा कामाला लागली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.